क्या बोलते हैं स्टार्ट कर दीजिए लगा बैटिंग है जेपी पाचापूर संघाने प्रथमतः या ठिकाणी पाहिलं तर टॉस जिंकला आणि त्यानंतर मात्र फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. या ठिकाणी अर्थात आपण पाहिलं तर चार षटकांचा या ठिकाणी सामना होतोय. आपण पाहतोय या ठिकाणी दाभाड विभाग प्रीमियर लीग धमाका 2022 चा रणसंग्राम. मॅच क्रमांक आपण पाहिले तर पाचव्या क्रमांकाची मॅच या ठिकाणी सुरू आहे आणि या स्पर्धेकरिता आलेल्या सर्व मान्यवरांचं प्रेक्षकांचं खेळाडूंचं पुढच्या एकदा या ठिकाणी पाहिलं तर मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर स्पीड अप करायचे, मॅचला स्टार्ट करायचे, कोणत्या प्रकारचा वेळ दौडून देऊ नका. पहिला षटक मात्र या ठिकाणी टाकलं जाईल. दुशांत मारकर पहिला चेंडू राऊंड द विकेट न पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू पंचांकडे अपील केली गेली होती परंतु अपील मात्र त्या ठिकाणी फेटाळून लावली गेली आहे. स्ट्राईक एंड वरती आपण पाहिलं तर फलंदाज बॅट्समन आपण पाहतो मयूर आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहिलं तर बॅट्समन राहुल भोईर. या स्पर्धेकरिता याने देखील अतिरिक्त मेहनत घेतली आहे. पहिला चेंडू मात्र निर्धावला आहे. दोन्ही संघांचा आपण विचार केला तर दोन्ही संघाने एक एक सामना मात्र गमावला आहे, त्यामुळे हा सामना त्यांच्यासाठी मात्र इम्पॉर्टंट आहे. पहिला चेंडू मात्र एक फुलर लेंथचा चेंडू होता, गुड लेंथ स्पॉट वरती फेकला. त्यानंतर क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये आपण बदल होताना पाहतोय. मात्र लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक TC8 सर्कलच्या आतमध्ये आणलाय आणि या सर्कल मधला खेळाडू मात्र मिडॉन क्षेत्रामध्ये ढकललाय. पहिला चेंडू डॉट आलाय. दुष्यंत मारकर पुन्हा एकदा सज्ज, चेंडू क्रमांक दुसरा टाकण्यासाठी स्ट्राईक एंड वरती राईट हँड बॅट्समन मयूरला आपण पाहतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र थोडस मिसफील्ड पाहायला मिळालं. एक धाव कंप्लीट केली गेली, अतिशय वेगानं चेंडू निघून गेलाय. सरळ फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे आला या इनिंग्स मधला पहिला दर्जेदार चौकार. या सामन्यामध्ये देखील अप्रतिम दर्जाची मात्र गोलंदाजी केली होती. या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी करतोय परंतु क्षेत्ररक्षणाचे साथ मात्र त्याला प्राप्त होताना दिसत नाहीये. बॅटची कडा, त्यानंतर पुढे चेंडा जेल सुटलाय. नक्की मैदानाच्या आतमध्ये चाललंय काय? नक्कीच खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. ज्या ज्या वेळेस तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं होतं त्या त्या वेळेस मित्रांनो तुमची गोलंदाजी देखील चांगली होत होती. परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं तर थोडस उलट दिशेचं मात्र समीकरण पाहायला मिळतंय. धावसंख्या एक ने जाऊन पुढे पोहोचले ती 5 या अंकावरती. स्पर्धेचा आपला पहिला दिवस आपण पाहतोय. विद्यमान अध्यक्ष असोसिएशनचे आपण पाहतोय, जिथे जे पचते आणि त्यांची संपूर्ण कमिटी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. तर सन्माननीय अजित पाटील दाभाड आणि महेश पाटील दाभाड यांना विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थानापन व्हायचंय. आपलं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. तीन चेंडूचा मात्र खेळ झालाय. धावफळकावरती आपण धावा पाहू शकाल की 5 या अंकावरती जाऊन पोहोचलाय जेपी पचापूर हा संघ. राऊंड द विकेट न यावेळेस चेंडूला सोडून दिला गेलाय. पंच आमच्या बाजूला वळण घेत आहेत स्वप्नील काबाडी सर. व्हाईटचा इशारा आलाय. धावसंख्या एक ने जाऊन पुढे पोहोचले ती मात्र 6 या अंकावरती. दोन्ही संघाने मात्र पहिला सामना मात्र गमावलाय, त्यामुळे हा सामना त्यांच्यासाठी खूप महत्वपूर्ण सामना आहे. या सामन्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागेल. यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं तर आउटस्विंग पाहायला मिळतोय. कुठेतरी एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी, एक अनुभवाच्या गाभाऱ्यामध्ये हात टाकून गोलंदाजी केली जाते. कोणत्या प्रकारची मात्र सातत्याने संधी दिली जात नाहीये. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, दुष्यंत मानकर. धावफळकावरती धावा लागलेत मात्र 6. दोन चेंडूचा मात्र खेळ शिल्लक आहेत. हात खोलला जाईल का? फुलर लेंथचा चेंडू अप्रतिम दर्जाचा जेल. बॅट्समन राहुल बोर बॅक टू द पॉवेल कमांडिटचे. बाद झाल्यानंतर नवीन फलंदाजांनी लगेच धावत जायचं आहे. सूचना आहे, सूचनेचं पालन करा. ज्या वेळेस फलंदाज बाद झाला त्यावेळेस लगेच, ज्या वेळेस TC8 सर्कलच्या आतमध्ये फलंदाज असेल त्यावेळेस आपण क्रॉस करायचं आहे. तर जातो मॅच कडे. ज्या ठिकाणी पहिला विकेट मात्र गमावलाय. धावफळकावरती आपण धावा पाहतोय 6 या अंकावरती. मात्र चेंडूचा खेळ झालाय 5. उत्तम दर्जाचा झेल टिपला गेलाय TC8 सर्कलमध्ये शॉर्ट मिड विकेट मध्ये. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल या ठिकाणी. आशिष मॅन फ्रॉम चाणे मात्र या ठिकाणी वर्णी लागली त्यांची जेबी पाचापूर या संघामध्ये. महेजी पाटील, संतोषजी पाटील अनेक दिग्गज खेळाडू या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत.
पाच चेंडूचा खेळ झाला अंतिम चेंडू हा ट्रॅकर चेंडू शॉट फुल केला धन्यवाद। पहिल्या षटकाचा मात्र खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धाव फळकावरती धावा दोन गडी बाद सहा। ज्या पद्धतीने झेल टिपला टीम मीटिंग नको आहे, अंतिम आणि शेवटचा पुकार आपल्याकरिता, दुसऱ्या पुकाराला डायरेक्ट थेट लेट पण थेट दोन धावांची पॅनल्टी। पहिल्या षटकाचा मात्र खेळ संपलाय, धाव फळकावरती धावा लागले दोन गड्याच्या बदल्यामध्ये सहा या अंकावरती। षटक क्रमांक दुसरा टाकण्याकरिता गोलंदाज प्रतीक ठाकरे याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय। न्यू बॅट्समन शिवा मैदानाच्या आतमध्ये दाखल। चार षटकांचा या ठिकाणी आपण सामना पाहतोय। सचिन पाटील चाणे यांना देखील विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं। सचिन पाटील चाणे नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल। संतोष टायगर विपक्षामध्ये रोहित स्पोर्ट्स दोन्ही संघांना सज्ज, विनंती असेल आपण टॉस साठी सज्ज राहायचं। यावेळेस मात्र पहिला तर उत्तम दर्जाचा चेंडू हाताळला गेला होता, त्यानंतर डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला मिळालं। स्ट्राईक रोटेट केली जाते, धावसंख्या एकने जाते पुढे सातही अंकावरती। टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः आपण पाहिलं तर फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला होता, परंतु निर्णय त्यांच्या मात्र थोडासा घातक ठरताना दिसतोय, कारण पहिल्या षटकामध्ये दोन दिग्गज फलंदाज बाद झाले। बॅट्समन क्रमांक पहिला बाद झाला राहुल भोईर, त्यानंतर आशिषला मात्र बाद व्हावं लागलं। आता या सामन्याची जबाबदारी मयूर आणि शिवा यांच्या मात्र खांद्यावरती असेल। प्रतीक ठाकरेने पहिला चेंडू मात्र उत्तम दर्जाचा टाकला। चेंडू क्रमांक दुसरा टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज। प्रत्येक चेंडूवरती आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये सातत्याने बदल केला जातो। स्ट्राईक एंडवरती आपण पाहू शकाल शिवाला, दफळकावरती धावा लागलेत मात्र सात। टीम 09 24 स्पोर्ट संघाला विनंती असेल आपण अधिक वेळ घेताय, प्लीज स्पीडअप करा। राईट अमोर द विकेट षटकातील पुढील चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न, अलॉंग द कार्पेट चेंडू टीप मध्ये ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव अंकित केली जाईल। धावसंख्या एक ने जाते पुढे आठ या अंकावरती। आज या स्पर्धेकरिता आपण पाहिलं तर अनेक मान्यवर उपस्थित आहेत, अनेक प्रेक्षक उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे युट्यूबच्या माध्यमातून जे जे प्रेक्षक मात्र या मॅचचा आणि या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत आणि शुभेच्छांचा वर्षा होतोय। राईट अमोर द विकेटनं षटकातील पुढील चेंडू पंचाला पार सिचिट करण्याचा प्रयत्न, हवा तसा बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाहीये। ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत फक्त आणि फक्त मात्र एक धाव या चेंडूवरती मिळतीये, धावसंख्या एक ने जाऊन पुढे पोहोचले नऊ या आकड्यावरती। चेंडूचा खेळ झाला मात्र तीन, प्रत्येक चेंडूवरती मात्र एक एक धाव या ठिकाणी दिली जाते आणि एक एक धावेने मात्र कोणत्या प्रकारचा मनावरती फरक पडणार नाहीये टीम 24 स्पोर्ट संघासमोर। तीन चेंडूचा मात्र खेळ झालाय, धाव फळकावरती धावा लागलेत मात्र नऊ, अजून देखील तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे। राईट अमोर द विकेट षटकातील पुढील चेंडू अकूट टप्प्याचा चेंडू बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट चिकडा बॅट्समन बाद, विकेट क्रमांक तिसरा जाईल टीम 24 स्पोर्ट पाचच्या प्रसंगाचा। कम ऑन टीम से
न्यू बॅट्समन निकेत गोरे विनंती असेल आपण धावत जायचं. तर आपण धावा धावफळकावरती पाहतो या ठिकाणी निश्चितपणाने 13 या अंकावरती मात्र करण बाद झालाय. असं एक क्षणाला वाटलं होतं की हा चेंडू सीमारेषा पलीकडे जाऊ शकेल, परंतु नशिबाची साथ नाहीये. यानंतर मॅच आपल्याला पाहायला मिळेल. संतोष शेट टायगर विपक्षामध्ये रोहित स्पोर्ट्स रौदी पाचगाव 100%. अलंकार गोडबिंदे राईट मोर द विकेटने षटकातील पुढील चेंडू निकेत घोरे करिता, मात्र चेंडूवरती नजर मात्र हटवली गेली आणि एक निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली आहे. डॉट चेंडूची सांगता होते. आतापर्यंत पाहिलं तर 5 चेंडूचा मात्र खेळ झालाय. शेवटचा चेंडू मात्र शिल्लक आहे आणि आपण पाहू शकाल धावफळकावरती धावा लागलेत फक्त आणि फक्त मात्र 13. शेवटचा चेंडू शेष राईट आर्म ओव्हर द विकेट ना अंतिम चेंडू या वेळेस यस बीमारचा इशारा आलाय पंचांकडून. हाईट फॅक्टर चेंडू आहे, कमरेच्या वरचा चेंडू आणि यस 1+1 मात्र एकंदरीत 2 धावा मिळतील. येणारा चेंडू फ्रीडचा असेल, सुवर्ण संधी असेल बॅट्समनला एका मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याची, परंतु तो मोठा फटका या क्षणाला मात्र खेचला जाईल का बॅट्समन मयूरच्या बॅटमधून. एक बाजूने धावा रोखल्या जात आहेत, दुसऱ्या बाजूने विकेट देखील जात आहेत, परंतु अलंकार घोडविंदेने एक बिमर चेंडू टाकलाय आणि एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचले 15 याकड्यावरती. अंतिम चेंडू आहे, फ्रीडचा चेंडू आहे, एक बिग हिट प्रेक्षकाला पाहायला मिळेल का बॅट्समन मयूरच्या बॅटमधून. कोलबर टप्प्याचा चेंडू मात्र हेलिकॉप्टर उडवलाय, चेंडू मात्र मिळाल चंद्राकडे. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहे सुरेश यांच्या माध्यमातून. बॅम फ्रॉम डिगासी एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत आणि या ठिकाणी मात्र एक धावा अंकित केली जाईल. 3 षटकांचा मात्र खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफळकावरती धावा लागतायत त्या मात्र 15 या आकड्यावरती 16 या आकड्यावरती. रौदी रोहित स्पोर्ट्स संघाचा संघनायक, आपण टॉससाठी या. शिवाजी पाटील आपण टॉससाठी हजर राहायचंय. तीन षटकाचा मात्र खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावफळकावरती नजर मारली तर धावसंख्या जाऊन पोहोचते एकंदरीत 16 या आकड्यावरती. शेवटच्या 6 चेंडू या इनिंग मधले शिल्लक आणि शेवटच्या 6 चेंडूवरती मात्र काय रणनीती राहील, किती धावांचं टार्गेट देण्याचा प्रयत्न केला जाईल. रोहित भोईर अँड कंपनी आपण पाहतोय जेबी स्पोर्ट्स पाचापूर. जेबी म्हटलं तर जय बजरंग, अजून जय बजरंगाच्या मात्र या ठिकाणी पावन होतोय का जेबी स्पोर्ट्स पाचापूर टीमला. उद्या देखील निश्चितपणाने एक रोमहर्षक सामने प्रेक्षकांना पाहायला मिळतील. या लीग करिता 8 संघांनी सहभाग घेतलाय आणि ज्या ज्या संघ मालकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन या स्पर्धेची मात्र शोभा वाढवली त्यांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देईन. जर संघ मालकांनी जर संघ घेतले नसते तर ही लीग होऊ शकली नसती, परंतु सर्वात प्रथम मी त्यांना प्राधान्य देईन ज्यांनी या स्पर्धेकरिता सहभाग दाखवला. शेवटचे 6 चेंडू टाकण्याकरिता गोलंदाज संकेत उतेकरच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. मागील मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती, एकंदरीत 14-15 धावा मात्र खर्च केल्या होत्या, 2 विकेट्स मात्र बहुमूल्य टिपल्या होत्या, या कारणास्तव त्याला मात्र गोलंदाजी मार्गवरती मार्गस्थ केलाय. स्ट्राईक एंडवरती मयूर निर्णायक षटक, धावफळकावरती धावा लागले 16. पहिला चेंडू डिलिव्हर केला जाईल ओव्हर द विकेटनं. उपस्थित सर्व मान्यवरांचं, प्रेक्षकांचं, खेळाडूचं, ज्येष्ठ नागरिकांचं दाबाड विभाग प्रीमियर लीग धमाका 2022 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस ओर द विकेट ना पहिला चेंडू डिलिव्हर, पहिला चेंडू आ बैल मुझे मार, चेंडू गेलाय निघून सरळ 1 बाउन्स. पहिला एक सीमारच्या पलीकडे चौकार, 4+1 एकंदरीत 5 धावा. येतोय बिमरचा इशारा, कम ऑन डीजे.
तर जातो मॅचकडे. ज्या ठिकाणी मात्र या पाच धावणी संघाची धावसंख्या उंच भरारी घेते आहे 21 या आकड्यावरती. येणारा चेंडू मात्र फ्रीटचा असणार आहे. फलंदाजासाठी एक सुवर्ण संधी झाली एका मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याची. पाहू शकाल एकंदरीत पाच धावा आलेत आणि पाच धावडे मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 21 या आकड्यावरती. ओर्ध विकेट ने षटकातील पुढील चेंडू फ्रीटचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू परंतु चेंडू फ्रीटचा एक अप्रतिम दर्जाचा चेंडू टाकला गेलाय. बॅट्समनला मात्र त्या ठिकाणी चकित करून ठेवणारा चेंडू मात्र हाताळला गेलाय. कोणत्या प्रकारची मुवमेंट पाहायला मिळत नाहीये. धावफळकावरती धावा लागलेत 21. चेंडूचा खेळ झाला मात्र एक पहिला चेंडू मात्र बीबरचा टाकला गेला. फ्रीटचा चेंडू अप्रतिम दर्जाचा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज राईटम ओर्ध विकेटनं स्विच इट करण्याचा प्रयत्न. फटका मात्र त्या ठिकाणी फसतोय. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेनं अतिशय वेगानं चेंडू वरती परंतु त्यानंतर दोन धावा कंप्लीट केल्या जातील मयूर आणि निकेतच्या माध्यमातून धावसंख्या 2 ने जाते पुढे ती मात्र 23 आकड्यावरती. नक्कीच फर्स्ट इनिंग संपल्यानंतर जे मॅच बॉल असणार आहे ते आमच्यापर्यंत जमा करा. कारण मॅच क्रमांक 5व्या क्रमांक मॅच चालू आहे परंतु आम्हाला बॉल आमच्यापर्यंत पोहोचत नाहीयेत ही दक्षता घ्या. राईट आर्म ओव्हर द विकेट ने षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी पाहिलं तर चांगला चेंडू डिलिव्हर केला गेलाय. डॉट चेंडूचे मात्र सांगता होती या. नक्कीच एक सूचना आहे चेंडू हरवला अथवा फुटला जुना चेंडू जर उपस्थित नसेल उपलब्ध नसेल तर नवीन चेंडू दिला जाईल याची दक्षता घ्या. धावफळकावरती आपण धावा पाहतो या ठिकाणी 23 या अंकावरती. मात्र कुठेतरी आता मात्र चांगली लाईन लेंथने गोलंदाजी केली जाते. मोमेंटम गोलंदाजी केली जाते. मुवमेंट सातत्याने ओळखली जाते आणि त्यानुसार मात्र चेंडू सोडले जात आहेत. त्यावेळी स्वीप केलाय चेंडूला अलॉंग द कार्पेट. चेंडूला गती इतकी होती की चेंडू सरळ निघून गेला थेट सीमा रेषा पार. चौकार. खेळ झाला आणि धावफळकावरती धावा लागले त्या मात्र 27 अंकावरती आपण पाहतोय. ओर्ध विकेटने षटकातील पुढील चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आलाय. आलाय मयूरच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा चौकार. मयूर ऑन अ फायर. डिझे 5 चेंडूचा मात्र खेळ झाला आणि 5 चेंडूवरती आपण पाहिलं तर एकंदरीत 15 धावा खर्च केल्या जातात. पहिल्या 3 षटकांचा मात्र खेळ संपला तेव्हा धावफळकावरती आपण धावांवरती नजर मारली तर 16 धावा होत्या परंतु या 5 चेंडूवरती तब्बल 15 धावा येत आहेत. अंतिम चेंडू शेवटचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट ना फुलटा चेंडू यावेळेस मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. पकडो जितो बॅट्समन मयूर बात. नेक्स्ट मॅचचा या ठिकाणी आम्ही टॉस करतो. मी महेश पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभास या ठिकाणी टॉस करायचं. टीम रोई स्पोर्ट्स रौदी पाचगाव
विपक्षा मध्ये टीम असेल संतोष टाइगर दाबाड संघाचे संघमालक सन्माननीय सुरेशजी उतेकर आणि त्यांच्या समोर असणारे संतोषजी शिरोसे आणि संतोषजी पाटील शिरोळे यांचा संघ या ठिकाणी लढताना दिसेल. आणि या सामन्याचा टॉस करतील महेशजी पाटील. दाबाड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष महेशजी पाटील यांच्या शुभासे या ठिकाणी मात्र टॉस केला जातोय. एक बाजूला पाहिलं तर रोहित स्पोर्ट्स संघाने मात्र एक सामना गमावलाय, दुसऱ्या बाजूला संतोष टायगर संघाने एक सामना जिंकलाय. येस, तर मान्यवरांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती जाऊन बसायचं आणि व्यासपीठाची मात्र शोभा वाढवायची. सर्वप्रथम टॉस खूप महत्वाचा होता, चार षटकांचा सामना आहे. शिवाजी पाटील, आपण टॉस जिंकलाय, काय निर्णय? बॅटिंग करण्याचा. तर चार षटकांचा सामना आपण प्रथमतः फलंदाजी करणार आहात. पहिला सामना तुम्ही गमावलाय आणि एक चांगली मॅच देखील पाहायला मिळाली होती, परंतु या मॅच मध्ये तुम्ही किती धावांचा टार्गेट देण्याचा प्रयत्न कराल? 40 प्लस जाण्याचं आमचं हे असेल, बघूया. आणि जास्तीत जास्त अपेक्षा मात्र कोणत्या खेळाडूंकडून असतील? गणेश जाधव आहे, त्याच्याकडून जास्त अपेक्षा आहेत. त्याच्यानंतर पहिली मॅच तुम्ही या ठिकाणी खेळलात, ही आउटफील्ड, या खेळपट्टी, हे तुम्हाला कशाच्या संदर्भात चांगली वाटते? गोलंदाजी. धन्यवाद. राजेश पाटील सर, टॉस तुमच्यासाठी देखील खूप महत्वाचा होता, तो तुम्ही गमावलाय, तर टॉस जिंकला असता तर काय घेतलं असतं? बॅटिंगच घेतली असती. परंतु तुम्हाला आता क्षेत्ररक्षण करायचं आहे, तर क्षेत्ररक्षण करत असताना समोरचा संघ की ज्या संघाने मात्र पहिला सामना गमावलाय आणि तुम्ही सामना जिंकलाय, त्यामुळे तुम्ही कॉन्फिडन्स मध्ये आहात, तर या सामना मात्र किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? जेबी स्पोर्ट्स पाचापाच संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. त्यात ऑफिशियल या ठिकाणी प्रथम तुम्ही सामना जिंकलात, एक चांगल्या पद्धतीने जिंकलात, तर मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना काय फिलिंग्स तुम्हाला जाणवल्या? फिलिंग्स आम्ही सगळेच बघायला, आमच्या फिलिंग्स आले आले. आणि 100% या मॅच मध्ये तुमचं काय योगदान असेल? 100% योगदान होणार. येस, ऑल द बेस्ट दोन्ही टीम साठी, खूप खूप शुभेच्छा. तर वळतोय आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी माझे सहकारी समालोचक संदीप पाटील मात्र उपस्थित आहेत. धन्यवाद, थँक्यू सो मच. तर आता मॅच सेकंड इनिंग मध्ये आपण पाहतो, लगेच सेशन लावून घ्यायचं आहे. आदेश पाटील, आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधायचे. आदेश पाटील, तर आता 24 चेंडू आणि धावा करायचे असतील. 0999 चार बी टीम शिरोले. धावांचा मात्र 24 चेंडू मध्ये लक्ष ठेवलंय, मात्र लगेच स्पीडअप करायची. ऑफिशियल पंच आमच्या मात्र मैदानामध्ये दाखल होतील. तर 24 चेंडू आणि 32 धावा करण्यासाठी मात्र गोलंदाजी मार्ग होते. आपण पाहतोय गोलंदाज कुठे आज दुसरा सामना खेळताना पाहायला मिळाला. राहुल भोईर अपयशी ठरताना पाहायला मिळाले, लगेच इथे व्यासपीठावरती उपस्थित झालेत. तानय शेठ भोईर साहेब यांचा शुभागमन झालंय आणि किस त्यांचे चिरंजीव रुद्रभोईर यांचा हा संघ, त्यांच्या मालकीचा संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. तर दोन ओपनर्स मात्र मैदानावरती दाखल होताना आपण पाहतोय. स्ट्राईकला असेल फलंदाज, दुष्यंत मानकर ऐकून खेळाडू आणि त्याच्या समेत 9 सेकंड आपण पाहतोय. ओमकार स्पीडअप करायचे, लगेच मॅच चालू करायची. गोलंदाजी मार्ग होते आपण पाहतो. योगेश पाटील तब्बल 28 वर्षांचा अनुभव ज्याच्या पाठीचे आहे, त्या पद्धतीची गोलंदाजी मात्र आज आपल्या घरच्या मैदानावरती जय बजरंग स्पोर्ट्स पाचवर संघासाठी करून द्यावी लागेल. आणि आज मैदानावरती घरच्या मैदानावरती गोलंदाजी करते ओर्थ विकेट दुष्यंत मानकर. पहिला चेंडू मात्र आउटसाइड दी ऑप्शन चेंडू मात्र पिचिंग पाहायला मिळाले आणि चेंडू मात्र इट इज व्हाईट चेंडू मात्र आमच्यापर्यंत पोहोचवतील. आणि आपण त्या धावेनं मात्र श्रीगणेश होईल संघाचं. तर साईकला दुष्यंत मानकर ऐकून खेळाडू नसला ओंकार, तर गोलंदाजी मार्गवरती योगेश पाटील. धावा करायच्या होत्या 24 चेंडू आणि 32 धावा, त्यामधून एक धाव जर मायनस केली आपण त्या धाव तर नक्कीच धावा करायची असतील. 24 चेंडू 31 धावा, तर योगेश पाटील कुठेतरी या मॅच मध्ये या गोलंदाजी चांगली करावी लागेल. चांगला चेंडू पाहायला मिळाला, अतिशय चांगला गुडलेस पॉडरचा चेंडू पिचिंग पाहायला मिळाली आणि चेंडू त्यानंतर कुठेतरी नेता पण मात्र सांगता झाली आहे.
अशाच पद्धतीचे चेंडू मध्ये प्रत्येक चेंडू मध्ये व्हेरिएशन करणं गरजेचं राहील, कारण वारंवार जर आपण चांगले चेंडू आदले तर आपला संघ मात्र कुठेतरी विजयाचे घोडदौड मात्र सुरू करेल। चांगला चेंडू होता, चांगला फटका ते पाहायला मिळाला मात्र ते करण चांगला शेड, चांगली फेकी पाहायला मिळाली आणि फलंदाज मात्र फंबल आणि फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळालं। संघर्ष मात्र आज 0999 आरबी टीम आणि जेबी पाचवर संघाला करावा लागेल, कारण दोन्ही संघ प्रत्येकी एक एक मॅच लीग मॅचेस मधून एक एक मॅच पराभूत झालेत। आता मात्र योगेश पाटील कमबॅक करून देते, मात्र या पद्धतीची प्रत्येक चेंडू वरती व्हेरिएशन करणं गरजेचं राहील। तर योगेश पाटील पुनश्च एकदा ओवर द विकेट नाही पाहता, पुनश्च एकदा गोलंदाजी मार्क वरती चांगला भन्नाट वेग पाहायला मिळाला, अतिशय भन्नाट वेग, चांगला चेंडू मात्र आतापर्यंत पिचिंग पाहायला मिळाली आणि चेंडू मात्र पुनश्च निर्धावाने सांगता झाली। जो आपल्या पाठीशी अनुभव आहे ना, तोच मात्र अनुभव आज आपल्या संघासाठी दाखवून देते, तोच अनुभव मात्र आज मैदानावरती झोकून देतोय टीम जेबी पाचशापूरसाठी। पुनश्च चांगला चेंडू मात्र आता कुठेतरी सरकार जे सर्कलचं षटक होतं त्या सर्कल मधून भेदून क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क यूज चौकार पाहायला मिळाला। चेंडू मात्र खराब नव्हता, कुठेतरी जी फील्ड रिस्ट्रिक्शन असते ना पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याचा कुठेतरी मात्र फटका नक्की जेबी पाचव संघाला बसताना पाहायला मिळालं आणि चार धावा मात्र एक संजीवनी प्राप्त करून देईल टीम 0999 आरबी टीमला। कुठेतरी निर्धाव चेंडू येत होते आणि त्या निर्धाव चेंडूला कुठेतरी प्रत्युत्तर द्यायचं होतं आणि ते प्रत्युत्तर मात्र चौकाराने दिलंय संकेत उदेकर याने, नक्कीच कमबॅक करणं गरजेचं राहील। चांगला देखणा फटका पाहायला मिळाला, कुठेतरी चेंडू शॉर्ट चेंडू होता आणि चेंडू मात्र वन बाउन्स सीमारेषा पार चौकारासाठी जाईल। आपण ज्यावेळेला पॉवर प्लेच्या षटक असेल त्यावेळेला अशा पद्धतीने चेंडू मात्र हाताळू शकत नाहीये, कारण त्यावेळेला कुठेतरी फक्त दिशा द्यायची असते फलंदाजाला त्या चेंडूला। तर नक्की षटक समाप्ती इशारा येतोय, पहिले षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर दिला 9, सर दोन चौकार जर सोडले त्यानंतर तरकीच मिस्टेक झाली होती, धारच आहेत स्कोर बोर्डवरती, अजूनही 18 चेंडू 22 धावा करायचे आहेत।
तर मात्र समीकरण असेल 18 चेंडू आणि 22 धावा. समीकरण मात्र तेवढं सोपं देखील नाही, तेवढं अवघड देखील नाही आहे. मात्र त्या पद्धतीची गोलंदाजी, त्या पद्धतीचं क्षेत्रक्षण, त्या पद्धतीची गेम प्लॅनिंग करणं गरजेचं राहील झेबी पाचव्यासाठी. मात्र कुठेतरी एक एखादा फटका जर आला ना प्रत्येक ओव्हरमध्ये तर कुठेतरी मॅच मात्र खेचून नेतील टीम 0-999-4B. तर मोहीर भोईर गोलंदाजी मारकडे दाखवलेली सेकंड ओव्हरसाठी लगेच क्षेत्रक्षण लावून घ्यायचंय, स्पीड अप करायचंय टीम जेबी बादशाहपूर. आता मयूर भोईर गोलंदाजी मार करते असेल, लगेच आपण चेंडू प्रोग्रेस करायची ओव्हर साईडला असेल ओंकार. तर पहिला चेंडू ओव्हर द विकेट, नक्की सेन्सिबल क्रिकेट, अतिशय सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. काय घडतंय मैदानामध्ये, कारण ज्या ठिकाणी फक्त एक धाव होती चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं होतं. नक्कीच एकच म्हणेन, अगोदरच कर्जबाजारी आणि त्यामध्ये उष्णा शेजारी अशी पद्धतीची जेबी पाचव्या संघाची अवस्था पाहायला मिळाली. जर आपल्याकडे अगोदर धावा कमी आहेत आणि जर आपण अशा प्रकारच्या ओव्हर थ्रोचे रन जर आपण देतोय ना समोरच्या संघाला, तर आपला संघ मात्र येणाऱ्या काही वेळामध्ये अडचणीत नक्कीच सापडेल. आणि 100% योगदान मात्र टीमला द्यावा लागेल, क्षेत्रक्षकांना द्यावा लागेल. जर संघ विजय करायचा तर अशा प्रकारे चुका मात्र कुठेतरी करणं थांबावं लागेल. चांगला चेंडू होता मात्र तिथे क्षेत्रक्षण देखील चांगलं होईल. एक धाव पूर्ण केलं, फेकी होईल मात्र दुसऱ्या धावच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होईल आणि ओंकार मात्र डगआउटचे असायला परतेल बाग दुधा पावलियन. सर वेळ नाही घेता आपण लगेच खेळाडू मैदानावर दाखल करायचं, किती जास्तीत जास्त वेळ आपण जर घेतला तर नक्कीच पेनल्टी मिळेल आपल्या संघाला. दोन्ही संघांना सूचित करतोय, कारण प्रत्येक वेळेस आपण सूचित करण्यासाठी आवश्यकता नाही आहे. प्रत्येक चेंडूवरती आपण क्षेत्रक्षण किंवा जर फलंदाज बाजार तर लगेच आपण डगआउटमधून सेट फलंदाज लगेच पाठवायचं, तिकडे सेट होऊन पाठवायचं आहे. आता मयूर याला नक्कीच कुठेतरी या मॅचमध्ये कमबॅक करून द्यायचा असेल ना तर चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगल्या टप्प्याची अचूकतेची आणि अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. आज या DVPL टुर्नामेंटचा पहिला दिवस दाभाड विभाग प्रीमियर लीग या 16 गावांच्या अंतर्गत ही प्रीमियर मध्ये भरवली गेली आहे. दिगाशी दलोंडे एरियापासून तर मैदे कांदी केले या विभागापर्यंत मात्र हा विभागाचा गट आहे, त्या अंतर्गत मात्र हे सामने खेळले जातात. आणि आज मात्र कुठेतरी काहीशा कारणास्तव मॅच मात्र उशिराने सुरू झाला, मात्र लेट पण थेट चेंडू मात्र बाटची एज घेतो आणि चेंडू मात्र पॉइंट रिझन मध्ये चेंडू कलेक्ट केला गेला, तोपर्यंत एक धाव कम्प्लीट केली जाईल. नक्कीच एक एक धावासाठी मात्र जमा करणं गरजेचं राहील. नवीन फलंदाज इन एट नंबर 4 दाखल झालाय. सुरेश मान फ्रॉम दिगाशी एक अनुभवी खेळाडू आहे, आता त्याच्या समेत असेल संकेत उतेकर मान फ्रॉम पाचगाव. व्हेरिएशन चेंडू करताना पाहायला मिळालं, मात्र कुठेतरी दिशेमध्ये नियंत्रण नव्हतं आणि चेंडूमध्ये पंच भीमर चेंडूमध्ये घोषित करता हाईट फॅक्टर वारंवार मात्र चुक्या करताना पाहायला मिळाल्या टीम जेबी पाचव्यापूरच्या आणि त्याचा कुठेतरी भूदंड मात्र भुगताप लागतोय टीम जेबी पाचव्यापूर संघाला. मग आमच्या समोर जे 12th मॅच आहेत स्पीड अप अंपायर डिसिजन लास्ट जसे आपण कोणत्या प्रकारची आर्ग्युमेंट करायची नाहीये, जो अंपायर डिसिजन देतील तो नक्कीच आपल्याला स्वीकार करावा लागेल. पंचांना मात्र दैवत म्हटलं जातं आणि त्यांचा क्रिकेटमध्ये त्यांना सर्वश्रेष्ठ स्थान मात्र दिलं जात आहे.
त्यांच्या त्याचा मात्र सन्मान करणं खेळाडूंनी मात्र अनिवार्य असं आणि खेळाडू होती दाखवणं तेवढं गरजेचं असतं. नक्कीच अशा प्रकारचे चेंडू मात्र कुठेतरी थांबवावे लागतील. म्हणू शकता मयूर भोर उरतो विकेट. चांगला चेंडू होता मात्र बॅटची एज घेतली होती. आता झेल मात्र काय पकडत नाहीये एस सी रक्षक आणि झेल मात्र सुटली गेली. एखादा खेळाडू मात्र आपण जीवनदान देतो ना तर नक्की साचावरती कुठेतरी जे प्रेशर असतं ते रिलीज होतं आणि तो प्रेशर मात्र झुगारून तापात जे फटकेबाजी करण्यासाठी सज्ज होत असतो. गोलंदाज मध्ये आपली गोलंदाजी करत असं मात्र क्षेत्रक्षणी साथ लाभणं देखील तेवढं गरजेचं असतं. चांगला फटका पाहायला मिळाला क्षेत्रक्षण पाहायला मिळाले. फेकी होईल प्रशांत पाटील होते तिथे मॅनफॉर्म किरबी. चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं आणि एकेकी धाव मात्र जमा करण्यासाठी मात्र हे खेळाडू तत्पर आहेत. त्यांना माहिती आहे एकेक धाव देखील आपल्या संघासाठी इम्पॉर्टंट आहे. नक्कीच वारंवार म्हणत असतो जावल तुम्ही ना सिंगल डबलवरती भर द्यावा तर आज दिन असताना तर आजपर्यंत तुमचा क्रिकेट कुठेतरी मध्ये प्रोग्रेस होईल. कारण क्रिकेटमध्ये सिंगल डबलला खूप महत्व दिलं जातं, लाईफ लाईन म्हटली जातं. आणि नक्कीच एक उदाहरण द्या जावल तुम्ही एखाद्या मनी बँकमध्ये ना रोज एक एक किंवा दोन दोन रुपये जावल जमा करता आपल्याला तुम्हाला एका दिवसासाठी ती एक रुपया किंवा दोन रुपयाची अमाऊंट वाटते. आता जावल मनी बँकमध्ये तुम्ही ना चार महिने किंवा पाच महिन्यामध्ये मनी बँक जेव्हा ओपन करायचं आपल्याला खूप सारे अमाऊंट जमा झालेले असते. धाव संख्या 17 अजूनही जिंकण्यासाठी मात्र जिंकण्यासाठी अजून 15 धावांची आवश्यकता असेल. टीम मीटिंग नको लगेच स्पीडअप करायची आहे आणि त्याच पद्धतीची मात्र एक एक धाव मात्र 0999 संघ जमा करतोय. त्यांना देखील माहिती आहे आपण पहिला सामना पराभूत झालोय मात्र कुठेतरी या मॅचमध्ये आपल्या संघाला विजय मात्र मिळवून द्यावा लागेल. त्या पद्धतीची फटकेबाजी त्या पद्धतीची फलंदाजी मात्र करताना दोन्ही खेळाडू पाहायला मिळतात. सिंगल डबल वरती मात्र भर दिला जातोय आणि त्या धावा मात्र संघासाठी जमा करताना पाहायला मिळतात. जेपी पाचच्या संघ लगेच आपण मॅच सुरू करायची आहे. पंच आपण लगेच मात्र क्षेत्ररक्षण तैनात करून घ्यायचंय. स्पीडअप करायचं आहे आपण प्रत्येक वारंवार मात्र घोषित सूचित केलं जातोय मात्र तरी सुद्धा आपण मात्र ती सूचना पालन करत नाहीये. लगेच मॅच खेळवायची आहे. मॅच चालू करायची आहे. खूप उशीर घेतोय आपण. नवीन मात्र गोलंदाज मैदानावरती इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल करण. एक लेफ्ट आर्म गोलंदाज आहे करण मान फ्रॉम खरीबली. एक चांगला ऑलराउंडर आहे आणि मात्र आता जे बी पाचार संघाला कुठेतरी मॅच मध्ये कमबॅक करून द्यायचं असेल ना तर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. मात्र सुरेश असेल साईकला एक अनुभवी खेळाडू आहे त्याच्या संकेत असेल नॉर्चा गेनला. करण याला मात्र या मॅच मध्ये आपल्या संघाला कमबॅक करून द्यावं लागेल. लगेच मॅच चालू करायची आहे. पहिला चेंडू राऊंड द विकेट मिसाम झाला. क्षेत्ररक्षक मात्र गोलंदाज स्वतः आपल्या फॉलो थ्री मध्ये असतील. झेल सुटली गेली आहे. मध्ये एक सोपी झेल होती आणि मात्र ती झेल हार्ड मध्ये कन्वर्ट केली आणि मात्र झेल सुटली गेली आहे. झेल सुटली फलंदाजाला जीवनदान दिलं आणि एक धाव मात्र देखील बहाल केली गेली आहे.
अशा प्रकारचे एक एक धाव मात्र खूप महत्त्वाचे असतील जेबी 500 वर संघासाठी। जर आपण 15 धावांमध्ये 2-12 चेंडूमध्ये करायचे असेल ना, त्यावेळेला अशा प्रकारचे झेल मात्र घेणं गरजेचं असतं। मात्र कुठेतरी चुका पाहायला मिळाल्या, मिसफील पाहायला मिळाली आणि त्या पद्धतीमुळे त्या यू विल मिस आय विल डेफिनेटली हिट आणि हे चित्र पाहायला मिळालं। आणि चेंडू मात्र यश्चांचा वेध घेतो आणि यश्चांचा फर्निचर मात्र उद्ध्वस्त केलं गेलं आणि संकेत उतेकर मात्र बॅक टू द पॅवेलियन डगआउटच्या असायला परतेल। दो बॅट्समन इंटर होतोय, बॅट्समन इंटर होतो कुणाल पाटील मानफा महिंदे। लगेच मॅच चालू करायची, प्रत्येक चेंडूवरती आपण अशा प्रकारचे मीटिंग घेणं कुठेतरी या मॅच साठी कुठेतरी विलंब होताना पाहायला मिळतं। लगेच आयोजन कमिटीच्या माध्यमातून लगेच एक सूचना देतोय, आपणास पेनल्टी दिली जाईल। करण कुठे चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतो। नवीन बॅट्समन एंटर होतो मैदानावरती कुणाल पाटील, एक हार्ड हिटर बॅट्समन, एक षटकार चौकारासाठी मात्र ज्याला महिंदे संघासाठी एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याची निवड 0-3-4 संघामध्ये करण्यात आली आहे। त्याला मात्र आता कुठेतरी चांगला खेळ करावा लागेल, संघ मात्र कुठेतरी धावासाठी संघर्ष करतोय। चांगला शेवटी पुढे शेता पाहायला मिळाला, वंश मात्र इशारा करताना LBW विकेट, वन मोर विकेट डाऊन, कुणाल बॅक टू द पॅवेलियन। पाहायला मिळालं मात्र चांगलं षटक आतापर्यंत हाताले गोलंदाज करण मानफम खरेबरी। मात्र पहिला जेव्हा चेंडू प्रोग्रेस झाला त्यावेळेला समीकरण होतं 12 चेंडू 15 धावा आणि आता समीकरण आले 9 चेंडू 14 धावा, फक्त 2 विकेट मात्र मिळून दिल्या आणि एकच धाव फक्त खर्च केली आहे। कारण एक चांगला लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि आतापर्यंत त्यांनी या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे। आता नवीन बॅट्समन एंटर झाले, स्वतः संघ मालक नीरज म्हणजेच मुन्ना मानकर मिसान झाला फटका, शिवाजी असेल चेंडूच्या खाली, झेल सुटली जाते आणि 2 धावा देखील बहाल केल्या गेल्या। झेल सुटली, फलंदाजाला जीवनदान दिले आणि झेल सुटल्यानंतर 2 धावा देखील बहाल केल्या, कुठेतरी फंबल पाहायला मिळाला आणि झेल सुटली गेली। धावा कशा काय येईना, मात्र धावा येणं गरजेचं होतं आणि त्या 2 धावा मात्र कुठेतरी संजीवनी मात्र मिळून देतील टीम 0-3-4 टीमला। मात्र ही झेल कुठेतरी महाग ठरेल टीम जेबी 500 संघाचा, कारण 2 धावा एक बक्षीस म्हणून बहाल केल्यात। चांगला चेंडू होता, ओर चेंडू विकेटच्या एरियामध्ये ट्रॅव्हल झाला, ही ओव्हर 6
सामोरे जाताना एक षटकार पाहायला मिळाला. घुटना टेक तमाचा चांगली अतिशय दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळाली. मुन्ना नक्कीच जो मुन्ना मात्र 2019 मध्ये पाहायला मिळाला होता दाभाडच्या मैदानावरती आणि तोच मुन्ना मात्र पुन्हा एकदम या मैदानामध्ये पाहायला मिळाला. आणि घुटना टेक तमाशा देख आणि सिक्सर देख देखील पाहायला मिळाला आणि चांगला षटकार पाहायला मिळाला आणि विन होते 0-3-4-V. तर वेल प्लेड टीम 0-3-4-V अँड हार्ड लक टीम जेबी पाचापूर. कुठेतरी संजय